साथ ले 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 मार ले करा दोन चेंडू अखेरीस धावसंख्या 7 अकरामध्ये ते बजावून पोहोचले. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता ते दाखवलेली आहे ती म्हणजे आपण पाहतोय जयच्या बॅटमधून आले षटकार. पहिले षटक प्रगती पदावरती असताना आऊ याचं सॉरी सूरज याचं खूप चांगली गोलंदाजी. परंतु पाहूया पहिल्या चेंडूनंतर कमबॅक सूरजच्या माध्यमातून दिसतंय. पुण्यात आपण पाहतोय खूप चांगला चेंडू एक्झिक्युटिव्ह केलाय परंतु इथे क्षेत्ररक्षण करत असताना गफलत एक धावसंख्या फाट वेगाने कम्प्लीट आणि एक धावसंख्या पूर्ण होईल. 3 चेंडू अखेरीस 8 अकरामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा देखील चाललाय षटकार. त्याचप्रकारे सन्मान्य लक्ष्मण यमकर यांचा सत्कार सन्मान्य बबन शेळके गावडे यांच्या हस्ते केला जाईल तर आपण देखील तो स्वीकारायची विनंती करेल. आलाय मोठा फटका चेंडू चाललाय परंतु नो बॉल आहे म्हणजे या चेंडूवरती असतील तब्बल 7 धावा. धावसंख्या 7 ने वेगवते जाऊन पोहोचते म्हणजे 21 घरामध्ये. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या 21 खूप चांगली फलंदाजी करते ती म्हणजे सोनी आणि ज्याच्या माध्यमातून सोनीच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत या इनिंग मध्ये 2 षटकार. जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये सोनीच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आलेत. कालची कमतरता आज मात्र पूर्ण करतोय. काल ओपन मध्ये आपण पाहिलं श्रीगणेश नागवंटेक या संघामधून खेळत असताना परंतु आज मात्र ऑन फायर आहे. आता मात्र चेंडू डॉट डिलिव्हरी होते. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त जाऊन पोहोचते 21 घरामध्ये. खूप चांगली फलंदाजी घडली म्हणजे सोन्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी षटक संपुष्टानंतर धावसंख्या फक्त आणि फक्त स्थिरा होते ती म्हणजे 21. तर विचार केला त्या 21 या धावसंख्येमध्ये 3 षटकार आहेत मित्रांनो. खूप चांगलं षटक देखील म्हणावं लागेल तेवढंच महागडं षटक. आला देखील मोठा फटका चेंडू चाललाय. पाहतोय आपण एक धावसंख्या फक्त पाहावयास भेटेल. धावसंख्या 1 ने वेगवते फलकावरती 1 बाउन्स आहे. धावसंख्या 1 ने वेगावेल एक चेंडू अखेरीस 22 घरामध्ये. इथून पुढे आक्रमकता दाखवणं खूप महत्वाचं असेल कारण मागची जर इनिंग पाहिली मित्रांनो तर आटुलिया संघामधून संजय याने खूप ताबडतोड फलंदाजी केली होती. देखील आतापर्यंत पाहतोय पंचांकडे इशारा असेल विकेट प्राप्त केला जातोय. टॉप एज लागल्यानंतर नाही यष्टीरक्षक शिवाजी आपली कामगिरी चोख पार पडतोय. बॅक टू डगआउट असेल ज्याच्या फलीमधून एकच षटकार आला होता. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी मात्र आक्रमकता दाखवली होती. त्याला मात्र लक्ष्मण हा दुसऱ्या त्याच्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवरती परतवतोय. आणि जेला परतवल्यानंतर नाही संतोष जर्सी नंबर आपण पाहतोय किती आहे झिरो 2 परिधान केलेला हा संतोष चाललाय. आता मात्र स्ट्राईक वरती असेल परंतु नॉन स्ट्राईक जो खेळाडू आहे त्याला मात्र स्ट्राईक देणं खूप महत्वाचं असेल कारण 4 षटकांचा सामना आहे. धावफळ करू धावसंख्या लागल्यात तरी देखील जेवढा धावफलक मोठा असेल तेवढं देखील सेफ मध्ये जाऊ शकतो. खूप चांगला फटका केलाय स्वतःच्या फॉल तरफ चेंडू होण्याचा प्रयत्न देखील होता. अक्षय जातोय फाटी थोडीफार गफलत होते. शंकर साथ तिला देखील होता परंतु एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकतो. धावफलक पाहतोय 23 घरामध्ये 3-2 गो. या षटकातील 3 चेंडू बाकी
एक ही मोटा फटका अजूनपर्यंत आला नाहीये आणि या चेंडूवरती आपण पाहतोय या षटकामध्ये दोन धावसंख्या प्राप्त केल्यात. लक्ष्मण टू सोन्या इथे देखील पाहतोय आपण एक धावसंख्या फट वेगाने कम्प्लीट. पंच दर्शवत आहे तर ही आहे डी. धावसंख्या एक ने वेगा होती धावफलकावरती चौवीस च्या घरामध्ये. चौदह चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून. या चौदह चेंडू मध्ये मोठे फटके येणं खूप महत्त्वाचं असेल. खूप चांगली उडंदाजी आपल्याला पाहायला मिळते लक्ष्मणच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या होत्या, आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावसंख्या दिल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 24 च्या घरामध्ये. मनसे चषक 2023 पर्व दुसरा आणि या दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना आपण पाहतोय. विजेता संघ जाऊन पोहोचतील. आता इथून कोण जो जिंकेल तो मात्र वेट करेल बी या गटातील संघ जो मात्र येईल वर त्याच्यासोबत खेळण्यासाठी. दोन षटक अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 24 अकरामध्ये खूप चांगला षटक आपण पाहतोय संतोष लक्ष्मणच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 3 धावसंख्या खर्च केल्यात आपल्या षटकामधून. गोलंदाज शिवाजी तिसरा षटक वैयक्तिक पहिला आलाय मोठा फटका. क्षेत्रक्षक पाटी आहे सूरज. थोडीफार चुकी होती आणि आता मात्र 4 धावसंख्या ते प्राप्त होतील. 4 धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 28 घरामध्ये. त्याचप्रकारे सन्माननीय सुरेश शेळके पांढरेपणी यांचे ते आगमन तर आपण देखील व्यासपीठावर स्थान पण याची विनंती करेल. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती 4 धावसंख्या आल्यात. हा देखील मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक पाटी असेल कॅच पकडेल का. कॅच सुटली जाते आणि एका धावसंख्येवरती मात्र थांबवलं जातंय कारण सोनिया आधी याच्या देखील बॅटमधून दोन षटकार आलेत. धावसंख्या एक ने वेगावच्या धावफलकावरती 29 घरामध्ये. 10 चेंडू या इनिंग मधील बाकी आहेत. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतं. इथे त्यांना मोठे फटके मारायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. धावफलकावरती एक धावसंख्या नक्कीच ऍड केली जाईल. स्ट्राईक वरती आता असेल संतोष. नॉन स्ट्राईक वरती आहे सोन्या. गोलंदाजी मार्फत गोलंदाज शिवाजी देखील खूप चांगल्या प्रकारे षटक हाताळतोय. खूप चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. थ्रो देखील खूप चांगला होता परंतु एक धावसंख्या फाट वेगाने कंप्लीट केली जाते सोन्याच्या माध्यमातून. धावसंख्या 1-1-1 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 31 घरामध्ये. 4 चेंडू अखेरीस 2-2 गो म्हणजे 2 चेंडू फक्त बाकी आहेत. इथे देखील आपण पाहतोय एक धावसंख्या फट वेगाने कम्प्लीट. दुसरी देखील धावसंख्या पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने वेगावते 33 घरामध्ये. 1-2 गो 1 चेंडू शेवटचा बाकी. आलाय मोठा फटका. चेंडू चाललाय पाहता पाहता क्षणी आउट
ऑफ द पार्क हा येतोय सोन्याच्या बॅट मधून या इनिंग मधील तिसरा षटकार। त्याचप्रकारे सन्माननीय धनाजी शेळके यांचे ते आगमन तरी देखील आपलं देखील कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। तीन षटक अखेर धावसंख्या 39 शेवटचा षटक प्रगतीपथावरती असताना संजय म्हणजे संजू बाबा याच्या बॅट मधून देखील फलंदाजी करत असताना पहिल्या इनिंग मध्ये देखील तीन षटकार आले होते। इथे मात्र काय करतोय गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू एक धावसंख्या फाट वेगाने कंप्लीट केली जाईल पाठी आहे सुरेश एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय परंतु स्ट्राइक वरती आहे सोनिया हार्दिक पांड्याचा फॅन आणि सोन्यासारखं वादळ असताना स्ट्राइक वरती कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल संजू बाबा। पहिला चेंडू खेळत असताना विरकावून दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब्रँडेड षटकार। आता मात्र संजू बाबाच्या गोलंदाजी वरती चेंडू वरती आक्रमकता दाखवतोय या इनिंग मधील येतोय चौथा षटकार। गणपत ताडण जेवण जर हॅट्रिक मारली तर सोन्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक इथे प्राप्त होईल। इथे देखील आपण पाहतोय हॅट्रिक सी चान्स होता परंतु हुकलाय वन डी कारण जर विचार केला तर कालच्या सामन्यामध्ये अंकुश जो मात्र पंच आहे त्याच्याच टीम मधून हा सोन्या खेळत होता आणि आता कुठेतरी त्याला वाटतं की बॉल घालवण्याची वेळ आहे त्यामुळे तो बोलतो की एक्स्ट्रा मध्ये चेंडू होता देऊन ठेवा। आलाय मोठा फटका चेंडू चाललाय पाहता पाहता क्षणी आउट ऑफ द पार्क सीमारेषा बाहेर सोनिया ब्रँडेड षटकार। अजून देखील ऑफर इथे लागू आहे 501 रुपयांची हॅट्रिक मारली तर 501 रुपयांचं पारितोषिक सोन्याला भेटेल। गणपत ताटे सन्माननीय वारंवार जर विचार केला तर या व्यक्तिमत्वाचं कौतुक किती करावं कोणतीही मॅच असेल कोणतीही टुर्नामेंट असेल परंतु प्रेक्षकांना खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम करतात। त्याचप्रमाणे सन्माननीय लक्ष्मण शेळके गावडे यांचं देखील ते आगमन तरी देखील आपण व्यासपीठावरती स्थान पुण्याचे सर आलाय ते देखील मोठा फटका क्षेत्रक्षक फाटी आहे एक धावसंख्या फाट वेगाने कंप्लीट दुसरी देखील धावसंख्या फाट वेगाने कंप्लीट केली जाते पंचांकडचाकडे इशारे अक्षय दर्शवतोय आहे विकेट बॅक टू डगआउट एक मोठा मासा एक मोठा खेळाडू बॅक टू डगआउट जात असताना परंतु ज्या कामासाठी आला होता ना ते काम मात्र पूर्णपणे केलं जाते तब्बल जर विचार केला मित्रांनो या इनिंग मध्ये पाच षटकार लगावलेत पाच षटकार लगावून बॅक टू डगआउट होतोय। वन टू गो धावसंख्या दोन पोहोचली होती म्हणजे 54 हॅलो ते मला माहिती नाही वन टू गो असताना डॉट चेंडू आणि 55 धावसंख्येचा माफक आव्हान ठेवलं होतंय
त्याच प्रकारे सन्माननीय शैलेश शेळके मरुत पांच षटकार लगावले होते तर स्ट्राइक वरती आहे ज्याने मागच्या इनिंग मध्ये तीन षटकार लगावले होते ऑस्ट्रेलिया संघाला विजेता करून दिलं होतं तो फलंदाज मिस्टर संजू बाबा पहिला चेंडू फिरकावून दिला आहे नक्कीच परंतु क्षेत्ररक्षक आहे फाटी चेंडू चाललाय पाहता पाहता क्षणीच थ्रो देखील गेलाय परंतु दोन धावसंख्या फट वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत एक चेंडू अखेरीस असून दोन चार घरामध्ये सोन्या टू संजू नक्कीच इथे डॉट डिलिव्हरी खूप चांगली गोलंदाजी करते ते म्हणजे सोन्याकडून इथे देखील पाहतोय खूप चांगला फटका एक्झिक्युटिव्ह केलाय परंतु दोन धावसंख्या अफाट वेगाने कंप्लीट धावसंख्या दोन ने वेगा होते चारच्या घरामध्ये पुढे जाऊन पाहतोय चेंडू खुदून काढलाय स्वतःच्या फलतून चेंडू आल्यानंतर एक धावसंख्या फट वेगाने कंप्लीट केली जाते चार चेंडू अखेरीस धावसंख्या पाचच्या घरामध्ये
पुन्हा आपण पाहतोय एक धावसंख्या, धावसंख्या एक ने वेग होते धाव फलक। पाच चेंडू अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त सहा, एकच धावसंख्या, धावसंख्या एक ने वेगावते। प्रथम षटक प्रगतीपथावरती असताना खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते ती म्हणजे सोन्याच्याकडून, धावसंख्या फक्त आणि फक्त सात। समाधान धावसंख्या नऊ, समाधान टू लक्ष्मण। फुलडोरचा चेंडू होता त्याला मात्र विरकावून दिले डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे आहे पकडेल फिगी करेल, तोपर्यंत दोन धावसंख्या अफाट वेगाने कम्प्लीट। धावसंख्या दोन ने वेगा होते धावफलकावरती, अकराच्या घरामध्ये जाऊन पोहोचले। तब्बल 55 धावसंख्येचं आव्हान असताना तुम्हाला ताबडतोब फलंदाजी करणे खूप महत्वाचं असेल। अजून देखील तुमच्याकडे जवळपास जर विचार केला तर 17 चेंडू बाकी आहेत, या 17 चेंडूमध्ये तुम्हाला 44 धावसंख्या करायचे आहेत। आलाय मोठा फटका, चेंडू चाललाय, आपण पाहतोय तो म्हणजे डीप मिल्ड विकेटच्या दिशेने। एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय, धावसंख्या एक ने वेगावते, दोन चेंडू अखेरीस 12 घरामध्ये। एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागते, धावसंख्या एक ने पुन्हा एकदा एक ने वेगळं असताना 3 चेंडू, धावसंख्या 13। पुढात चेंडू, चेंडू आहे नो, दोन धावसंख्या ऍड केल्या जाईल स्कोरबोर्ड वरती, धावसंख्या दोन ने वेगावेल, 3 चेंडू अखेरीस 15 घरात। आलाय मोठा फटका, चेंडू चाललाय लॉंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय जयच्या माध्यमातून। परंतु एकच धावसंख्या आली, धावसंख्या एक ने वेगावली धाव फलकावरती 16 ग्रामध्ये। 1-2 गो, एक चेंडू बाकी या षटकातील, सॉरी 2 चेंडू बाकी। व्हाइट बॉल आहे परंतु विकेट आहे का नाही, व्हाइट बॉल, धावसंख्या 17। आलाय मोठा फटका, परंतु पाहतोय आपण मित्रांनो कॅच खाली कॅच सोडली जाते, डीप मिड विकेटच्या दिशेने आप मारायला फटका, परंतु दोन धावसंख्या ऑफ वेगाने कम्प्लीट आणि धावसंख्या दोन वेगावतील 19 घरामध्ये। 1-2 गो, एक चेंडू या षटकातील शेष।
डॉट डिलिव्हरी खूप चांगलं षटक आपण पाहतोय समाधानच्या मार्फत. रन आहे काय बॉलवरती? ओके धावसंख्या 20 दोन षटक अखेरीस. बारा चेंडू आणि 35 धावसंख्येची अजून देखील गरज असेल. 12 चेंडू आणि 35 धावा. त्याच प्रकारे सन्माननीय विकास शेळके, युवा सरपंच येणाऱ्या काळामधील यांचं देखील ते आगमन. तर आपलं देखील सरसरशे स्वागत. विकास 11 चेंडू 35 इथून पुढे, मात्र लक्ष म्हणला आक्रमकता दाखवणं खूप महत्वाचं. चला आंबोणे संघ आणि श्री गणेश बस आमच्या संघटनेला विनंती असेल, प्लीज आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वाईट बॉल, नकारात्मक चेंडू, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. 21 आलाय मोठा फटका, इथे झेल टिपली जाईल का? विकासच्या माध्यमातून बॅक टू डग आउट मिस्टर लक्ष्मण. सन्माननीय धोंडीबाई शेळके यांच्या हस्ते आपण पाहतोय श्री गणेश ब आणि आंबवणे यांच्या मार्फत नाणेफेक केली जाते. चला श्री गणेश बस संघ नाणेफेक जिंकलाय तर आपण निर्णय कळवायचे. अक्षय 3 चेंडू आणि 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 21. अजून किती चौथीस रन पाहिजे ना? 9 चेंडू आणि 34 धावसंख्येची आवश्यकता असताना झेडी मात्र स्ट्राईक. संजय इकडे असेल तेवढी मात्र चांगली असेल मिस्टर इंजिनियर. एक धावसंख्या, धावसंख्या एकने वेगावती 22 घरामध्ये. इथून पुढे किती षटकार येतील आणि मॅच करून विन करून देईल का? कारण उर्वरित 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडूमध्ये धावसंख्येची गरज आहे, ती म्हणजे तेहतीस. पुण्यात आपण पाहतोय व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एका धावसंख्येने धावफलक पुढे सर केले, समीकरण आता चेंज होतंय. 32 धावसंख्येची आवश्यकता असेल, 8 चेंडू 32 धावा, 32 धावा 8 चेंडू. वन सेकंड, व्हाईट बॉल, खूप समीकरण चेंज होत आहे. त्यामध्ये 31 धावसंख्येची आवश्यकता असेल, 8 चेंडू 31 धावा. तुम्ही एवढा जर कालावधी जर घेतला तर नक्कीच संजय सारखा फलंदाज तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये महागडा ठरू शकतो, कारण क्रिकेटचं समीकरण आहे हा
अनिश्चितीचा खेळ आहे। वन सेकंड वाइट, आठ चेंडू, तीस धावा, तीस धावा, आठ चेंडू। आलाय मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे समाधान, कॅच टिपली जाते, बॅक टू टक आउट मिस्टर संजय। सन्माननीय दीपक शेळके यांचे ते आगमन, तर आपण देखील व्यासपीठावर सांगण्याची विनंती करेल। शंकर विकेट, ज्ञानेश्वर सागर शेवटच्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या झाल्या दहा फलकावरती, किती रे 35, 20 धावसंख्येची आवश्यकता। चला श्री गणेश ब संघ आपल्याला निर्णय कळवायचा आहे। श्री गणेश ब संघ बॉलिंग, चला आंबोने संघ आपण फलंदाजीसाठी आमंत्रण केले, तर फलंदाज आपले दोन तयार ठेवायचे आहेत। चार चेंडू, वीस धावा, वीस धावा, चार चेंडू, सॉरी तीस, मोठा फटका परंतु झेल टिपली जाईल आणि अक्षयची खेळ मात्र संपते। त्याचप्रमाणे सन्माननीय बाबुराव शेळके नाना यांचे ते आगमन, तर आपण देखील व्यासपीठावरती स्थान पाहण्याची विनंती करेल। बाबुराव शेळके नाना वन टू गो,